पास वगैरह गाइस है नाचो ए कॉन्टेस्ट अभी के अरे कॉन्टेस्ट कितने में है मुझे 45% है अरे तुझे 82% विक्की अरे भाई तुझे 67% है तू तो मेरे से आगे चला गया अरे नाचो ये मुझे 93% मिल गए आणि ईशा तुला 83 वर का अरे तो फिर नाचो ना नाचो हॅलो हा काका हा चांगले टक्के मिळाले बरं का थँक्यू काका जरा स्पोर्ट्स मध्ये कमी लक्ष दिलं असतंस तर 75% पर्यंत गेले असते रे हो काका बरं असो कॉंग्रॅच्युलेशन्स थँक्यू काका आणि पार्टी हवी बरं का हो काका नक्की हा चल बाय बाय ठेवतो हो तू प्राजक्ता ना हो तुला 82% मिळाले ना हो कॉंग्रॅट्स थँक यू सोनूला 85% मिळाले ईशा मी तुला सांगतो तू आर्ट्स घेण्यापेक्षा सायन्स घे आर्ट्स मध्ये काही स्कोप नाहीये ग पण दादा तू नक्की उत्तम डॉक्टर होशील शिवाय गाईड करायला मी आहेच की circulatory system delivers nutrients to all cells it starts when the hits relaxes between two heartbeats into the ventricle and then expand in the systematic circulation the artery pumps the blood and स्वप्नांच्या दिशेने धावता मीच माझा हरवलो नक्की मी कोण माझे मलाच कळेनासे झालं का कुणास ठाऊक आज जरा थांबावंस वाटलं हरवलेलं स्वप्न माझं पुन्हा नव्याने जगावंस वाटलं हात बोलता है दिल में क्या क्या शुरू लुप छुप देखे आंखों में जाके है दिल में क्या क्या शुरू आर अस काय करता है डोले हात बोलता है दिल में क्या क्या शुरू लुप छुप देखे आंखों में जाके है दिल में क्या क्या शुरू The organization retailers place emphasis on computerization and it gives greater speed in serving to make Saudi मला तर त्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये
त्यापेक्षा मी जातो बॅडमिंटन खेळायला. दादाच्या सांगण्यावरून सायन्स घेतलं. शिकवणार होता ना मला. स्वतः गेला अमेरिकेला. यावेळेस केटी लागली ना तर बाबा तर मला खाऊनच टाकतील. जर त्यावेळीच दादाने फोर्स केलं नसतं ना तर आज आर्ट्स घेऊन चांगले मार्क्स मिळवले असते मी. काही समजत नाही यार. मुझे तो बहुत बोर हो रहा है. साला मुझे करना एनिमेशन था, ये मैथ्स कर रहा हूं. अब तो ये नंबर्स भी मुझे एनिमेटेड कार्टून की तरह दिखने लगे. आलेस का तू इतका काय उशीर केलास यायला? अरे काय सांगू तुला, ट्रॅफिक खूप होत ना त्यामुळे लेट झाला. इट्स ओके यार, तू बस मी पाणी आणा आईले नको राहू दे बस. आपण किती वर्षाने भेटतोय हो ना? हो ना यार, हो ना. ही तर मला सुद्धा भेटत नाही. निदान आपलं तर आपण तरी भेटलं पाहिजे ना. तू बस मी आलीच. मग काय चाललं अजून? काय सांगू अरे तुला, सध्या मी ना जॉब मध्ये इतकी बिझी झालीये ना की मला स्वतःलाच वेळ नसतो. हो का? बाय द वे तुझं काय चाललंय अनिकेत? काही नाही ग, सेची इंटर्नशिप दिली आता. तुला तर माहिती आहे मला ॲनिमेशनचा कोर्स करायचा होता, पण पॅरेंट्स आणि नातेवाईक. जाऊ दे सोड. अगदी बरोबर बोललास अनिकेत. माझ्या बाबांचं तर असं म्हणणं होतं की आर्ट्स मध्ये काही स्कोपच नाही म्हणून सायन्स घ्यायला लागलं. पण आता केटी पास होण्याचाही काही स्कोप नाही. उशीर ग पास, नको काळजी करू. माझ्या आईचं तर असं म्हणणं आहे की मी स्वतंत्र क्लिनिक ओपन करावं. मला सुद्धा बॅडमिंटन इंटर्नशिप मध्ये क्वालिफाय केलं होतं. काय सांगतोस? त्यासाठी मी बँगलोरला सुद्धा जाणार होतो. अरे वा, पण परीक्षा जवळ होत्या, अभ्यासाला पहिले प्रायोरिटी. ते तर आहेच. आपण आधी काय काय ठरवलं होतं ना, कोण स्पोर्ट्समन, कोण डान्सर, कोण लेखक. जगाच्या अपेक्षा पूर्ण करता करता आपण आपले स्वप्न कधी हरवलो हे कळलंच नाही. का कुणास ठाऊ, आज जरा थांबावंसं वाटलं. हरवलेलं स्वप्न माझं पुन्हा नव्याने बघावं असं वाटलं. मला नक्की काय व्हायचं? जॉब सुद्धा चांगला आहे, पैसा, समाधान बऱ्यापैकी आहे, पण कुठेतरी काहीतरी मागे राहून गेल्यासारखं वाटते. आई बाबा, नातेवाईक यांची स्वप्न पूर्ण करता करता मी स्वतः माझं स्वप्न हरवून बसलीये का? खरं तर आता स्वप्न बघण्याची पण भीती वाटते, कारण मला खात्री आहे की माझं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही.
कदाचित त्या दिवशी मला परमिशन दिली असती तर माझं नॅशनल लेवलला खेळायचं स्वप्न पूर्ण झालं असतं आणि मी सुद्धा बॅडमिंटन मध्ये करिअर केलं असत. माझं स्वप्न हरवलंय का? माझ्याकडून आता काहीच होणार नाही. जे स्वप्न मी पाहिलेलं ते कदाचित या अपेक्षांच्या गर्दीत हरवून गेलं. डिअर इंडियन एज्युकेशन सिस्टम अँड एक्सेप्टेशन ऑफ ऑल, खूप मेहनतपासून वाटत होतं खरं तर, पण तुमच्या समोर बोलण्याची हिंमतच झाली नाही. म्हणून हे पत्र बाबा, मी घर सोडून चाललो. जसं आयुष्य सरत गेलं तसं जाणवू लागलं की अपेक्षा पूर्ण करता करता माझ्या स्वप्नांना कुठेच जागा नव्हती. मग मला जाणवलं की कवितांमध्ये माझा आनंद सुद्धा आहे आणि समाधान सुद्धा. म्हणून आता मी माझं स्वप्न पूर्ण करणार आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर, कधी चाललो तर कधी धडपडलो, कधी हसलो तर कधी रडलो, पण खरा प्रवास तेव्हा सुरू झाला जेव्हा मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा हरलो. ए हाय अनिकेत, कसं आहेस? मी एकदम मस्त. मग काय नाही रे, घरीच आहे. हा, मी माझा डान्स क्लास चालू केलाय. वीकेंड बॅचेस असतात. जॉब पण एकदम व्यवस्थित चालू आहे. आणि तुला माहिती आहे ना, मुळात पैशासाठी नाहीच चालू केला मी हा क्लास. मला आवड होती म्हणून. ना हो, दे ना पाठून. तू काय असतं ते चांगलंच माहिती आहे. हा बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. चल मग ठेवू का? चल बाय. मी जेव्हा 12वी पास झालो तेव्हा आई बाबा, वॉचमॅन अंकल, काका काकू, अगदी काम ओली ताई सुद्धा, मैं आजच्या सीए कैसे बनूंगा हे मुझे बतायला लगी. मग काय, रात्रभर अभ्यास तर केला पण सीएचा टॅग अजूनपर्यंत काही लागला नाही. ना त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो ना माझं स्वप्न. तुमच्या सर्वांच्या एक्सपेक्टेशन्स आणि एज्युकेशन सिस्टीम मुळे मी हरली आहे. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स यामध्ये मला माझा चॉईस कुठेच नव्हता. आता काही करण्याची किंवा स्वतःच्या पायावर उभं राहण्याची वेळ निघून गेल्यासारखी वाटते. मला रोज दुसऱ्यांच्या अपेक्षांवर जगणं आता खरंच जमत नाही. मार्क्स, पर्सेंटेज, कॉम्पिटिशन यामध्ये मी माझं स्वप्न हरवून बसले. आय एम सॉरी. अनय, अनिकेत, विकी, प्राजक्ता, ईशा यांच्यासारखी अनेक मुलं इंडियन एज्युकेशन सिस्टीम आणि इतरांच्या अपेक्षांमुळे स्वतःच्या स्वप्नांना हरवत चालली आहेत का?
या सर्वात त्यांचं टॅलेंट, पॅशन, स्वप्न याला काहीच मूल्य नाहीये. खरंच मुलांनी पालकांना आणि पालकांनी मुलांना समजून घेण्याची काळाची गरज झालीय का? खरंच भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये बदल आणणे गरजेचे आहे याचा विचार प्रत्येकाने करायला हवा.